डॉक्टर, आता जे निर्मूलन चाललं आहे तुमचं, तर नेमकं त्याचा काय फायदा आणि तुम्ही काय करताय नेमकं यामध्ये, काय चालू आहे आणि त्याचा फायदा काय होतो? आता आपण करडांच्या गोठ्यामध्ये चुन्याची निवळी, चुना पावडर एकत्रित करून असं शिंपडल्याच्या नंतर गोठ्यामध्ये अँटीसेप्टिक म्हणून काम करतो चुना, आणि सोबत पाणी पण स्वच्छ राहतो. ओके, म्हणजे जमिनीवर जे काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर ते त्यांनी क्लीन होऊ शकतं. आणि त्याच्यामध्ये आपण छोट्या पिल्ला ज्या वेळेस ठेवतो इथं, तर त्यावेळेस जमीन स्वच्छ आणि निर्जंतुक असली पाहिजे या हिशोबाने आपण. आणि किती दिवसाला करताय तुम्ही हे क्लीन? 30 ते 15 दिवसातून एक केलेलं अधिक फायद्याचं राहतं. ओके, आणि हे फक्त करडांच्या गाळ्यामध्येच आणि वेलशांच्या गाळ्यामध्येच करायचं? आणि सोबत आपण या पिल्लांची आई ठेवतोय तो पण गाळा अशा पद्धतीने निर्जंतुकीकरण केलेला असतो. ओके, आता ह्यामध्ये काय काय तुम्ही मिक्स केलेलं आहे? याच्यात सध्या आपण फक्त चुना पावडर आणि पाणी एकत्र करून त्याचा सडा मारतो गोठ्यात. या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण? हां, याच्या व्यतिरिक्त आपण B904 हे जे विषाणूला मारक औषध द्रावण मिळतं त्याची पण फवारणी करू शकतो. धन्यवाद डॉक्टर.